वतन वतन मेरा आबाद रहे तू, ए वतन वतन मेरा आबाद रहे तू, ए वतन वतन मेरा आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, ए वतन तब मिली हमें आजादी, इस आजादी के सफर को हम रुकने नहीं देंगे, झुकने नहीं देंगे, तिरंगा झुकने नहीं देंगे, झुकने नहीं देंगे, तिरंगा झुकने नहीं देंगे।
आहेत, पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावीच्या त्यांनी सुद्धा व्यवस्थितरित्या पाचवी आणि सहावीचे नववी आणि दहावीच्या मुलांनी व मुलींनी या लहान मुलांना उभं राहण्यासाठी मदत करायची आहे. ज्यांना जागा नाहीये अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी या बाजूला यायचं आहे पाठीमाग. जर तिथं जागा नसेल तर Yeah.
भरपूर समावेश झालेला आहे. या कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक माननीय श्री मोरवे सरांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न होण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आपणास विनंती आहे की आपण मंचाकडे यायचं आहे. आपण घेणार आहोत माननीय श्री गीतरामजी म्हस्के सरांचा. या ठिकाणी मी वाघ सरांना विनंती करतो. आयोगाच्या नजरामध्ये आपण हा सत्कार या ठिकाणी संपन्न करत आहोत. निवडलेल्या मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या गावातच ठेवायचे आहे, तो आपला सन्मान आहे. शाळेच्या रोजामध्ये हा सरकार संपर्क करायचा आहे. या विद्यार्थ्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून बोलू देण्याची संधी मिळालेली आहे. की हा तुमचं बदल कमी मागवण्यासाठी शांत करायचं आहे. यानंतर सर्वांना पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. कोणी लागत असेल तर मी फार शॉर्टमध्ये बोलेन, काही काळजी करू नका. मी हर मुलांची मानसिकता जाणणारा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन संपन्न करीत आहोत. 75 काही तर 76 वर्ष या देशाला स्वातंत्र्य होऊन मिळाले. या देशाने 26 जानेवारीला आपली स्वतःची राज्यघटना स्वीकारली आणि त्या राज्यघटनेनं सर्वांना समान संधी किंवा कुठल्याही वेगवेगळ्या ठिकाणच्या संधी असू द्या, त्या समान संधी राज्यघटनेने आपल्याला दिल्या. आणि तेव्हापासून गावाचा सरपंच निवडण्यापासून तर देशाचा पंतप्रधान निवडेपर्यंत सगळ्यात अमूल्य असा मतदानाचा अधिकारसुद्धा तुम्हाला आणि मला आणि आपल्या सर्वांना त्या राज्यघटनेने दिला. आणि म्हणून खरं तर आपलं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट जरी झालं असलं तरी आपण प्रजासत्ताक म्हणजे आपल्या हातात सत्ता आली तो दिवस गेले 75 वर्षापासून म्हणजे उत्साहानं प्रत्येक शाळेत, प्रत्येक तालुक्यात, गावागावात, जिल्ह्या जिल्ह्यात, राज्या राज्यात आणि भारताच्या सर्वोच्च ठिकाणी आपण संपन्न करतो. हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काही नव्या कल्पना आणणार आहोत याबद्दल पण आपण बोलत असतो, ते पण ठरवत असतो. ज्यावेळेस प्रजासत्ताक आलं त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते मुलांना, पण आपण सगळे मुलं आज तुम्ही माझ्या समोर बसलेले फार फार तर 17-18 वर्षापर्यंत पुढची पोरीत नाही. आणि म्हणून आपण सगळे स्वातंत्र्य जलमलेलं आहोत, पण स्वातंत्र्यात आता पुढच्या काळामध्ये आपल्यासमोर स्वातंत्र्याला नवी आव्हानं दिलेली आहेत. आणि ती नवी आव्हानं काय असतील तर सर्वांना समान संधी आहे, पण त्यातही स्पर्धा आहे. माणूस म्हणून सगळेजण जन्माला आले समान आहे म्हणून काय सगळेच सगळे एकाच ठिकाणी बसवतोय का आपण, तर नाही. त्यासाठी विविध स्पर्धा आपल्याला आपल्याकडे कराव्या लागतात आहे आणि आपल्यातून मग त्या ठिकाणी आपलीच माणसं जात आहेत. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी योग्य माणसाच्या हातामध्ये पुढील काळामध्ये तुम्ही प्रशासन देणं की आता पुढचं स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी उद्याच्या काळामध्ये तुमच्याकडे येणार आहे.
अन्यथा प्रजासत्ताकाने जरी आपल्याला स्वातंत्र्य दिलं असतं, आपल्याला मतदानाचा अधिकार दिला असता, परंतु जर आपण यापुढच्या काळामध्ये चुकीचे प्रशासक नेमण्याची सुरुवात केली तर यदा कदाचित हे पण थांबू शकतं. आणि म्हणून पुढचं स्वातंत्र्य आणि पुढचं प्रजासत्ताक जर टिकवायचं असेल तर नव्या नव्या आव्हानांना मुलांना तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि तुम्हाला हे टिकवावं लागेल. मी या ठिकाणी आज तुम्ही पाहताय की दहावीचे मुख्यमंत्री या व्यासपीठावर विराजमान केले. इतरांची अनेक कारणं आहेत मुलांना. तुम्ही जर का याचे बारकावे शोधायला सुरुवात केली तर ज्या ज्या संस्था आणि ज्या ज्या इन्स्टिट्यूट IIT असतील, AIIMS असतील, आजही जर गुणवत्तेने चालत असतील तर त्याच्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण की मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो सर. आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मॅनेजमेंटमध्ये सहभाग असतो, मग ते आजी असोत माझी असोत, तिथं फंड्स कमी पडत नाही आणि तिथे नव्या नव्या कल्पना इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात होत असते आणि तिथून पुढे नव्या गोष्टींना प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण काय शोधायचं, काय करायचं असेल लग्न घरी करतो. आणि मीही म्हणत असतो राजकारण चांगलं नाही, राजकारण वाईट आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट राजकारणातला निवडून दिलेला माणूस या पदाच्या सर्वश्रेष्ठ पदी असतो आणि म्हणून तो योग्य माणूस जाईल आणि तुमच्यातला कोणीतरी चांगला माणूस जाईल याची जबाबदारी येणाऱ्या नवीन काळामध्ये तुमची आणि माझी. ऍक्च्युली तुमच्यातले सुद्धा चांगले लोक उद्याच्या काळात याचं प्रतिनिधित्व करण्यास असलेच पाहिजे. केवळ आम्ही IIT पहिले येणारे, आम्ही डॉक्टरच होणारे, आम्ही इंजिनियरच होणारे, आम्ही सगळे प्रशासनात IAS IPSच होणार आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही ह्या देशातील लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा अतिशय योग्य असू ही सुद्धा आजकाळाची मागणी आहे लक्षात असू द्या. फक्त एवढीच मागणी नाहीये की तुम्ही चांगले IAS आणि IPS प्रशासक असावा, तर लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा तुम्ही उज्ज्वल गाव घडवणारे, उज्ज्वल राष्ट्र घडवणारे, उज्ज्वल देश घडवणारे माणसं दिसायला हवी आहे. आणि म्हणून येणाऱ्या 100 ज्यावेळेस प्रजासत्ताक दिन तुम्ही साजरे कराल, आम्ही असेल नसेल माहीत नाही, पण तुम्ही साजरा कराल तेव्हा तुम्ही आमच्यापेक्षाही जास्त गर्वानं म्हटलं पाहिजे की हे प्रजासत्ताक आमच्या पूर्वजांनी मिळवलं आणि आम्ही ते टिकवलं, आम्ही त्याला फार पुढच्या पायरीवर आणि पुढच्या टप्प्यात नेलं आणि प्रत्येक माणूस समान झाला, प्रत्येकाला समान संधी मिळाल्या, प्रत्येकाला जीवन जगण्याचे सगळे अधिकार मिळाले. अशा पद्धतीचं प्रजासत्ताक येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निर्माण करायचं आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आता विद्यार्थ्यांचा आणि तुमचा सहभाग असणं अतिशय गरजेचं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमही अनेक आहेत आणि त्यामुळे ज्यांनी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्वांचा आभार मानतो. हा प्रजासत्ताक सोहळा इतका देखणा बनवण्यासाठी जे 10वीची मुलं असतील, 9वीची मुलं असतील, रांगोळ्या काढत असतील, कालपासून दीपक सरांबरोबर ग्राउंड आखत असतील, त्या सर्वांचं मी खूप आभार मानतोय मुलांना. अशीच प्रेरणा तुमची कायम ठेवा आणि ह्याच उमेदीने पुढेही हे शाळाही सोडली तरी काम करत जा. हीच तुम्हाला एक संदेश देतो छोटासा. इथं रांगोळ्याही खूप छान छान मुलींनी काढल्या, सकाळपासून येतात राबतात, त्यांचेही मी विशेषतः आभार मानतो की छोटी छोटी मुलं 7:30 उठतात, गाडीमध्ये बसतात, ड्रायव्हर मामा सगळे सगळे त्यांना घेऊन येतात, त्यांना टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ अतिशय सहकार्य करतो, त्यांचाही आभार मानतो. 11वी आणि 12वी हे तर आम्ही आमच्या शाळेमध्ये आमचं हात समजतो, कारण ते आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. त्यातून जाणारे निवड होणारे विद्यार्थी असतील, त्यांचं वागणं असेल, त्यांचं राहणं असेल, ते आमच्या शाळेवर आणि आमच्या इमेजवर फार मोठा परिणाम करत असतं. आणि म्हणून तेही विद्यार्थी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने येतात, बसतात आणि कुठल्याही हलगरपणा कुठल्या कार्यक्रमात दिसत नाही. मुलांना तुमचे सुद्धा मानावे तेवढे खूप खूप आभार आहेत. बोर्ड सर असतील, बाकीची सरांची टीम असेल, आपल्या सेंडे सरांची, तेही खूप छान म्हणतात, त्यांच्याबरोबर मुलीही म्हणतात, ते कधी कधी नसतात ते जाऊ देतात, पण ते असले की मला आनंद येतो, मी मागचं विसरून जात असतो, एवढं त्यांच्या वाणीत सामर्थ्य आहे मला सगळं माहीत आहे. आणि त्यांचेही मी खूप आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या व्यासपीठावर या 3-4 युनिटचे प्रमुख जे आज विराजमान आहेत त्यांनाही आभार मानतो. आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनाही दीपक सर तर आहेतच, त्यांनाही
मी एक थोडीशी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वतःला अतिशय काळाबरोबर अपग्रेड करण्याची विनंती करतो आहे, जेणेकरून स्कूल अपग्रेड होत राहील, विद्यार्थी अपग्रेड होत राहतील, सिलेबस अपग्रेड होत राहील आणि येणारा काळ हा सगळ्याच्या सगळ्या तुमच्या मुलांचा असेल, तुमचा असेल, अशा पद्धतीने आपण सगळेजण अपडेट होत जाऊया. पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनापासून ज्या शुभेच्छा देतो, ज्यांनी ही प्रजासत्ताक सुंदर बनवण्यासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आहे, कारण सांस्कृतिक कार्यक्रम खूप आहेत. त्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी अनेक वेशभूषेमध्ये ही मुलं पुढच्या बाजूला तुम्हाला दिसत आहे, तर आता मी स्टेजवर दीपक सरांना घ्यायला सांगेन. अतिशय छान प्रकारे करून आले सर, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना सर विराम देतात. Bye.
मोठ्या मुलांचा अजिबात आवाज येत नाही. पागवे मावळे भगवे मावळे कसा आवाज येतात ते. जय भवानी. Thank you.
राजाला पाहून खान म्हणतो कसा
सर्वांचा एकत्रित या ठिकाणी सत्कार सरांच्या सुरस्ते या ठिकाणी होत आहे. अतिशय सुंदर डान्स या ठिकाणी बसवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची ही कथा या ठिकाणी मुलांनी अतिशय सुंदर Thank you.
आणि छोडे या तीनही विद्यार्थिनींना या ठिकाणी पारितोषिक देण्याच क्लॅप लावली. सुंदर सराच्या निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. बलदेवत नाव वाद दैवर किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जात पात ना धर्म बांधिला जगला माणुसकीवर. जात पात ना धर्म बांधिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी शिव अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव वाद ते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव वाद ते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायांचं नाव वाद ते गड किल्ल्याच्या दगडावर. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दुर्गा महाराष्ट्र. शिवाजी महाराज शिवाजी महाराज बिलीव्ह इक्वालिटी अँड जस्टिस. वी सेलिब्रेट हर बर्थ ऍनिव्हर्सरी आज शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. सम्यक साठी जोरदार बघा. मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची एक कविता सादर करणार आहोत. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला. आता सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला. भगवा पिया चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. तेरी धूप से रोशन तेरी हवा
पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्जी दीवाने की जब और सुहानी देखी एक रोज वही मेरी शाम तेरा नाम ओ देश मेरे तेरी शान पसंद के कोई धन है क्या तेरी धूल से पढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हाथ जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा भेटीसाठी चाळणा उभारला नक्षीदार शामियाने आला
नक्षीदार स्वामी आला आणि आशा स्वामी आला खानडवलं तर डुलत आला खानडवलं तर डुलत आला जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा राजा समोर खान म्हणतो कसा आव शिवाजी आव भले लग जाओ आव खानाने महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला कटारीचा वार त्यान केला चिरकत होता अंबाला बर खर आवाज आला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिचवड खाल्ला वाघनखांचा मारा केला वाघनखांचा मारा केला टरटर पाडलं पोटाला टरटर पाडलं पोटाला जिरो जी 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 प्रतापगडाचे युद्ध जागले रक्त जागले पाप सारे गेले प्रतापगडाचे युद्ध जागले रक्त जागले पाप सारे गेले पावन केला कृष्णाईचा घाट पावन केला कृष्णाईचा घाट मराठी शाळेत मांडला थाट मराठी शाळेत मांडला थाट जिरो जिरी जय भवानी आता आवाज वाढला दहावीचा हिंदवी स्वराज्याची पताका नवा अभिमानाने डुलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते उन्हातली तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माल यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही घेऊन जायला इथून आणि गर्दन मारायची मी राणी लक्ष्मीबाई महाराज गंगाधरराव की पत्नी नवलकर वंश की बंधू जब मैं प्रतिज्ञा करती हूँ कि जब तक मेरे शरीर में रक्त है जब तक मेरे हृदय में धड़कन है जब तक मेरे सांस में प्राण है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मस्तक प्रांत प्रदेश भाषाएं वेशभूषा प्रांतों के बीच की लकीरें नदियां पहाड़ कभी राष्ट्र की नजर से देखे लकीरें अपने आप मिटती दिखे भाषाओं के फर्क अपने आप धुंधले पड़ जाए जोड़ सके जो सबको उसका नाम है एकता जोड़ सके जो सबको उसका नाम है एकता इसी से मिलती है दुनिया को सफलता आपला भारत देश हा विविधतेतील एकतेचे उज्ज्वल उदाहरण आहे भारतात विविध धर्म संस्कृती जातीचे लोक एकत्र राहत आले आहेत भारत हा विविधतेतील एकता उत्तम प्रकारे प्रदर्शित करणारा देश आहे आज आपल्या समोर इयत्ता तिसरीतील मुले अनेकता में एकता या थीमचं सादरीकरण करत आहे थांबा या ठिकाणी आपण सर्वांनी पारितोषिक स्वीकारायचं आहे इसीलिए मेरा भारत महान है इसीलिए मेरा भारत महान है हमारे देश में हर एक राज्य की राज्य का राज्य पक्षी राज्य प्राणी भारत माता की द फर्स्ट स्टेट विच इज कमिंग इन फ्रंट ऑफ यू इज पंजाब भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जन्मभूमी असणारे राज्य म्हणजे गुजरात गुजराती
यानंतर आपल्या समोर जे राज्य येत आहे ते आहे राजस्थान. भारतातील क्षेत्रफळापर्यंत वाळू दिसावी तसेच अनेक राज्य धार्मिक राज्य म्हणून ज्या राज्याची ओळख आहे ते म्हणजे कर्नाटक. नाद करा पण राज्य डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे आपलं महाराष्ट्र. मृदुला जय घोष. ज्या राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आपल्याला ऐकू येतो ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. तसेच शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र राज्याची भूमी असं हे महाराष्ट्र राज्य. हॅलो, आम्ही बंगाल आमार रसगुल्ला एवं माझी भात पसंद कोरी. वेस्ट बेंगाल ॲनिमल ऑफ वेस्ट बेंगाल इज फिशिंग कॅट अँड द Yeah.
मेरी जान, सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। अनेकता में एकता, सभी राज्यों के लोग अलग अलग राज्यों की वेशभूषा करते हुए यहाँ पर राष्ट्रीय एकात्मता का दर्शन आपके सामने प्रस्तुत कर रहे हैं। जितने राज्य उतने भेष, उतने खान पान की पद्धतियां, वैसा प्रदेश, वैसे कपड़े। धन्यवाद इन सभी छात्रों का। रिस्पेक्टेड प्रिंसिपल, टीचर सरदार मारिय फ्रेंड, मास्टर जी छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज वाज मोस्ट पॉपुलर लीडर, ही वाज बोर्न एट चुनेरी 1630, हिज पेरेंट्स वर शाजी एंड जिदाबा, जिदाबाई वुड ऑफर टेलर सर मेनी स्टोरीज फ्रॉम द रामायण एंड द महाभारत, दीज स्टोरीज इंस्पायर हिम टू डू great things when he grew up. The people were happy under his rule. He gained very important place in our history. Thank you, Dhanyavad. Yeah.
ही टीम जी येणार आहे ती फार खतरनाक आहे आणि ते म्हणतायत जेसी पुढा नाही भेटला तरी चालेल. मुलं आहे मुली आहे Yeah.
Yeah.
धन्यवाद। Come on.
त्याच ठिकाणी उभं राहायचं आहे तुमचाही थोडेसरांच्या असते या ठिकाणी पारितोषिक देऊन सत्कार होत आहे. व्हेरी गुड घेऊन या आणि रिकामा खोका कागदासाठी मध्यभागी ठेवून द्या. 1 2 3 Yeah.
आपणही आपलं पारितोषिक या ठिकाणी डोक्यामध्ये प्लास्टिकचा कचरा टाकायचा आहे, कुणीही कचरा बाहेर काढायचा नाही, प्रत्येक जण हा स्वच्छते करायचा आहे. मुलांनो पाचवी ठिकाणी सूचना द्यायची आहे, मोठ्या मुलांनी छोट्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे. समोर सर्वांनी समोर मैदानावर कुणीही इकडे तिकडे फिरताना दिसणार.